आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं. पंतप्रधानांनी लक्ष घालून ओबीसींचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची ओबीसी आरक्षणाबाबतीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर भुजबळ बोलत होते. शिवसेना खासदार भावना गवळी ईडी कार्यालयामध्ये हजर राहिल्या नाहीत. त्यांच्या वतीनं त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे ईडी कार्यालयात आले होते. ईडीनं मागितलेली सर्व कागदपत्रं गवळींच्या वकिलांनी जमा केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीकडे गवळींच्या वकिलांनी 15 दिवसांची वेळ सुद्धा मागितली आहे. महिला उत्कर्ष मंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भावना गवळींना चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावलं होतं. राज ठाकरेंनी चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जो रात्रभर जागतो त्याला अजांचा त्रास होतो, जो दुपारी 2 वाजेपर्यंत झोपतो त्याला काकड आरतीचा त्रास होत असल्याचा टोला विजय वडेट्टीवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला. दुपारपर्यंत कोण झोपता हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी. कोल्हापुरात आता 2 महानगरपालिका असणार आहेत. नगरविकास खात्यानं इचलकरंजी नगर परिषदेला महानगरपालिका म्हणून घोषित केलं. खासदार धैर्यशील माने यांनी याची माहिती दिली. त्यामुळे आता राज्यात 28 महानगरपालिका असणार आहेत. ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री व्हावा या रावसाहेब दानवे यांच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं. पुढचा मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा व्हावा आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असं आठवले यांनी सांगलीत म्हटलं. राज ठाकरे हे सातत्यानं झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली. वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा आणि वारकरी संप्रदायाचा रंग असल्याचं राज ठाकरेंनी लक्षात घ्यावं असं आठवले सोलापुरात म्हणाले. शासनाचा पगार घेऊन स्वतःची वैयक्तिक खुन्नस बीडचे मुख्याधिकारी डॉक्टर कृष्णा गुटे काढत असल्याचं समोर आलंय. मनोज गुंडे यांच्या हॉस्पिटलला गुटे परवानगी देत नाहीत. तसं शहरातील विकास कामांकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी हटाव नगरपालिका बचाव अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात 2819 मंदिरांपैकी 370 मंदिरांना भोंगे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढेंनी दिली. तर 663 पैकी 608 मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी मिळाली आहे. या देशाला दिशा देण्याचं काम ब्राह्मण समाजानं केलं असून मी ब्राह्मणांना केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं. जालन्यातल्या ब्राह्मण समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. रावसाहेब दानवे यांच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या विधानावरती बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन जो विचार करतो तो मुख्यमंत्री होत असल्याचा टोला थोरातांनी लगावला. मराठवाड्यात परिस्थिती थोडी बिकट आहे. लोकांना कामधंदे नाहीत त्यामुळे तक्रारी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे असं वक्तव्य नांदेडचे तहसीलदार किरण आंबेकर यांनी केलं. महसूल कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत बोलताना तहसीलदारांचं हे वक्तव्य. भीमा कोरेगाव प्रकरणात निरपराध कार्यकर्त्यांनाच गोवलं गेलं असून ज्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले अशांना जेलमध्ये ठेवलं असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला. अशातच भिडे गुरुजींसारख्यांना या प्रकरणातून सूट मिळणं हे गंभीर प्रकरण असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. राज ठाकरेंविरोधात मिरजमध्ये निदर्शनं करत प्रांताधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन देण्यात आलं. भोंग्याचा विषय एका शहरापुरता मर्यादित नसून राज्य सरकार याबाबत खरंच गंभीर आहे का असा सवाल भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी उपस्थित केला. भोंग्याच्या संवेदनशील विषयाबद्दल मुख्यमंत्री चुप्पी साधून बसल्याचं विखे पाटील म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा आहे. राज ठाकरे जे बोलतात ते हिंदू हिताची भूमिका असल्याचं कालीचरण महाराजांनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप त्यांनी केला. भंडारा जिल्ह्यात 1521 भोंगे बेकायदेशीर असल्याचं समोर आलं.
मंदिरांवर 1514 तर मशिदींवरती 7 बेकायदेशीर भोंगे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भोंगे बंदीचा सर्वाधिक फटका मंदिरांना बसणार असल्याचं दिसतंय. भंडारा जिल्ह्यात 50 मशिदी आहेत, त्यापैकी 43 मशिदींनी भोंग्यासाठी परवानगी घेतली आहे. सांगलीमध्ये एसटी पुन्हा रुळावर आली. लालपरीचं रोजचं उत्पन्न 65 लाखांवरती गेलंय. 614 गाड्यांच्या 2750 फेऱ्या सुरू आहेत. दररोज 1 ते 1.25 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतायत. जिल्ह्यातील 4000 कर्मचारी कामावर रुजू झालेत. बीडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. 1.5 वर्षातच महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्याचं समोर आलंय. महामार्ग तयार करताना निकृष्ट सिमेंट आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा आरोप केला गेलाय. महावितरणकडून राबवण्यात आलेल्या निविदामधील कंत्राटी कामांची देयकं तातडीनं मिळावी यासाठी कामबंद आंदोलन करण्यात आलंय. विविध मागण्यांसाठी जळगावातील महावितरण कार्यालयासमोर इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन असोसिएशननं आंदोलन केलं. लातूर जिल्ह्यातल्या औसा तहसील कार्यालयावरती निराधार संघर्ष समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. निराधार व्यक्ती या दररोज रोजंदारीवरती कामाला जात असतात, त्यामुळे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे दरमहा 1000 मानधनाऐवजी 3000 रुपये मानधन देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरती अवैध धंद्यांचा सुळसुळाट होत असल्याचं धक्कादायक वास्तव बीडमध्ये समोर आले. या संदर्भात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सचिन मुळुक यांना आता थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केली आहे. वर्दळीच्या भागात बनावट दारूसह इतर अवैध धंदे सुरू असल्यामुळे विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलंय. सांगलीत द्राक्ष दलालाकडून शेतकऱ्यांची 31 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील खुसगाव आणि सिद्धेवाडी इथल्या 10 शेतकऱ्यांची फसवणूक झाली. द्राक्षांची खरेदी केल्यानंतर दलालांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. हरियाणा राज्यातील कर्नालमध्ये पकडण्यात आलेल्या 4 दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन समोर आलंय. त्यानंतर नांदेड पोलीस सतर्क झाले. दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन तपासण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय. नांदेड पोलिसांचं एक पथक कर्नालला जाऊन तपास करणार आहे. तर दहशतवादी नांदेडला कधी आले होते, त्यांनी स्फोटकं कोणाला दिली याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जेवण दिलं नाही या कारणातून एका मुलानं स्वतःच्या आईची हत्या केली. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातल्या आगळ गावातली ही घटना आहे. राजक्का जाधव असं हत्या झालेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचं नाव आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. बुलडाण्यातील पिंपळगाव काळे इथे राहणाऱ्या 26 वर्षीय युवकाचा खून झाला. अजय राऊत असं त्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झालाय. कुऱ्हाडीनं वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. जळगावातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरामध्ये हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गावठी पिस्तूल घेऊन जळगावात दहशत पसरवणाऱ्या संशयित आरोपी सुपड्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातील पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहे. पिंपराळा परिसरातील निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकूर हा तरुण हातामध्ये गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. सराईत गुन्हेगाराच्या पायावरती गोळी झाडून नांदेड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला सराईत गुन्हेगार दिलीप डाखुरे जामिनावरती बाहेर आला होता. जवाहरनगर इथल्या काही वादातून त्याने एका युवकावरती गोळीबार केला. गोळी लागली नसली तरी युवकावरती तलवारीनं हल्ला करून तो फरार झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जिल्ह्यात बेरोजगार आरोग्य सेवकांना लुटणारं रॅकेट सक्रिय झालंय. त्रुटी दूर करून परमनंट नियुक्तीचा आदेश तसं आमिष दाखवून 50,000ची मागणी करण्यात येते. तसे फोन कॉल अनेकांना करण्यात आले. या रॅकेटमध्ये उत्तर भारतीय भामट्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य भरती परीक्षेतल्या उमेदवारांची यादी मिळवून त्यांना फोन करण्यात येत आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेती उत्खनन सुरू आहे आणि याची गंभीर दखल घेत पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या निर्देशानुसार रोडपाली खाडीमध्ये धाड टाकण्यात आली. रेती उत्खनन करून वाहून नेणाऱ्या 2 बोटी तसंच सक्शन पंप सुद्धा जप्त करण्यात आलाय. बीडमधल्या वडवणी इथे गेल्या 15 दिवसांपासून गावात वीज गायब असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 2 ठिकाणी जबरी चोऱ्या केल्या. चोरट्यांनी 1,00,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेनं खळबळ माजली असून गावातील वीज पुरवठा करावी अशी मागणी करण्यात आली. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेलेत. जळगाव शहरातील भूषण कॉलनी इथे नाश्ता सेंटरच्या गॅस सिलेंडरनं पेट घेतला. या दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
सोलापुरातील दत्त चौक परिसरातील बीपीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे आग लगेचच आटोक्यात आली, परंतु इतका भव्य ज्याच्यावर नवी पेठ दत्त चौक राजवाडा विद्युत लोड असतो तरीही हा डीपी अजूनही काढण्यात आलेला नाही. गोंदिया जिल्ह्यात नवीन राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी बांधकाम अपूर्ण स्थितीत असल्यानं इथे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाकाली पेट्रोल पंप समोर कारला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली, यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. धडक देऊन गाडी चालक फरार झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात सीएनजी वाहतूक करणारा टेम्पो दरीत कोसळला. या अपघातात चालक वाहक सुदैवानं बचावलेत, मात्र दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. बीडच्या चंदन सावरगाव या गावातील शेतकरी शत्रुघ्न तपसे यांनी गुलमोहराचं झाड लावलं होतं, मात्र काही वर्षांपूर्वी या गुलमोहराच्या झाडाच्या फांदीवर चक्क वडाचे आणि पिंपळाचे दोन वेगवेगळे वृक्ष लागले. हे वृक्ष झाडाच्या फांदीवरती डौलदार उभे टाकलेत आणि विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात सुद्धा त्रिवेणी संगम असणारे हे महाकाय वृक्ष हिरवागार शालू पांघरून उभाय. लोकराजा शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी पूर्वसंध्येला दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळ या मार्गावरती कॅन्डल मार्च काढण्यात आला. समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मृतीला अनोख्या उपक्रमातून अभिवादन करण्यात आलं. या दिव्यांनी राजश्री शाहू महाराजांचं समाधीस्थळ उजळून निघालं.